1770 रुपये मुद्दलाचे दशादशे आठ दराने साडेसात वर्षाचे सरळ व्याज किती सर? लक्ष द्या, सरळ व्याज काढण्याचं सूत्र लिहा. सरळ व्याज सूत्र आहे म गुणिला तर गुणिला क भागिला शंभर. सरळ व्याज काढायचं, म म्हणजे मुद्दल 1770, दर आहे 8 आणि काळ आहे 7.5 वर्ष, याला भागिला शंभर. हा मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा. 1770 गुणिला 8 गुणिला 15/2 कसे? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, बेसाठी 14, त्याच्यामध्ये हा एक अंश मिळवा. 14 × 15 छेदस्थानी जसाच्या तसा, ओके, भागिले 100. आता प्रस्तुत प्रश्नात सरळ व्याज किती असा प्रश्न. 1770 गुणिला 8 गुणिला 15/2 भागिले 100. बेचूक 8 आणि 4 × 25 म्हणजे 100. अंशामध्ये उरले 1770 गुणिला 15 भागिला इथं 25. 15 × 25 संक्षिप्त रूप द्या, दोन्ही संख्या 5 पाढ्यात आहेत. 5 × 3 = 15, 5 × 5 = 25. 1770 गुणिला 3 छेदस्थानी 5. आता हा भाग द्या, 5 × 3 = 15 उरले 2, राहिले 270, 5 × 5 = 25, परत उरले 2 झाले 20, 5 × 20 354 गुणिला 3 हा गुणाकार करा. 3 × 12 = 2 हा झाला 1, 3 × 5 = 15 = 16 हा झाला 1, 3 × 3 = 9 = 10. हे सरळ व्याज असे 1062 आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दिलेलं नाही, पर्याय क्रमांकामध्ये दर्शवलेलं नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही असं म्हणतात. प्रस्तुत प्रश्नात सरळ व्याज किती असा प्रश्न होता. सरळ व्याज 1062, ओके.